राज्य में मराठा कुनबी कुनबी मराठा जाति के पात्र व्यक्तियों को जाति प्रमाण पत्र देने की प्रक्रिया निर्धारित करने के लिए समिति के अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे की अध्यक्षता वाली समिति विभागीय समीक्षा की है। इसी दौरान ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन राव तायवाड़ी ने शिंदे समिति से भेंट लेकर चर्चा की। संभागीय आयुक्त कार्यालय के सभा कक्ष में आयोजित बैठक में अपर आयुक्त माधवी खोड़े चौरे ने न्यायमूर्ति शिंदे एवं समिति के सदस्यों का स्वागत किया। उपायुक्त एवं विभागीय समन्वय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, नागपुर कलेक्टर डॉ. विपिन इटनकर, चंद्रपुर कलेक्टर विनय गौड़ा, गोंदिया कलेक्टर चिन्मय गोतमारे, वर्धा कलेक्टर राहुल कार्डिले, भंडारा कलेक्टर योगेश कुंबेजकर और गढ़चिरौली कलेक्टर संजय मीणा सहित सभी जिलों के समन्वयक जिला अधिकारी उपस्थित थे। रवि भवन में हुई इस बैठक में ओबीसी महासंघ के अध्यक्ष बमन राव तायवाड़े के नेतृत्व में एक शिष्टमंडल ने समिति के साथ बैठक कर चर्चा की है। महासंघ की मांग है कि मराठा समाज के साथ ही इतर समाज की नोंदी की जाँच होनी चाहिए। राज्य सरकार ने संपूर्ण राज्य मध्ये मराठा जातीला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याकरता कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातींची नोंद कुठल्या कुठल्या दस्तऐवजामध्ये आहे हे शोधण्याचं काम संपूर्ण राज्यामध्ये करण्याचं काम न्यायमूर्ती शिंदे समितीकडे दिलेलं आहे आणि त्यानुसार न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्वही जिल्ह्यामध्ये 12 प्रकारच्या दस्तऐवज आहे। त्याच्यामध्ये महसुली दस्तऐवज आहे, शैक्षणिक दस्तऐवज आहे, जिथे आपण खरेदी विक्रीची नोंद करतो ते आहे, जन्म मृत्यूचा दाखला आहे, कारागृह आहे, अशा प्रकारचे 12 क्षेत्र त्यांनी निवडलेले आहे। आणि त्या 12 प्रकारच्या क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या कागदपत्रावर कुठल्या 1948 ते 1967 हा कालावधी महत्त्वाचा आहे। या दरम्यान मराठा सोडून कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या 3 प्रकारच्या नोंदी शोधण्याचं काम दिलेलं आहे। आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्याचे आकडे आपल्यापुढे आलेले आहे। आजच नागपूर जिल्ह्याचा जो आकडा आला आहे तो असा आहे की आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 2,33,000 कुणबी जातीच्या नोंदी सापडून आल्या, 33,400 काहीतरी आहे, 35 नोंदी कुणबी मराठ्याच्या आहेत आणि 11 नोंदी मराठा कुणबीच्या आहेत। आता ह्या अशाच प्रकारच्या नोंदी प्रत्येक जिल्ह्यामध्ये येऊन त्याची आकडेवारी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 लाख लोकांच्या नोंदी सापडल्या असं आपल्याच माध्यमातून आम्हाला कळतं आहे। आता ह्या ज्या 35 लाख नोंदी सापडल्या या 35 लाखचा आकडा सांगताना मला जे वाटतं की आम्हाला जे वाटतं की इथं 12 प्रकारचे कागद हे शोधून राहिलेले आहे। उदाहरणार्थ माझं एक नाव जर घेतलं तर माझं नाव एज्युकेशनच्या रजिस्टरमध्ये आहे, तिथे कुणबी जात लिहिलेली आहे। कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो, तहसीलला माझा 7-12 पाहिला, त्याच्यावरती कुणबी लिहिलेला आहे। जन्म मृत्यूचा दाखला महानगरपालिकेत आहे, तिथेही कुणबी लिहिलेला आहे। एखाद्या वेळेस माझ्यावरती काही केस झाली असेल ना, मी जेलमध्ये गेलो असेल, तिथेही कुणबी लिहिलेला आहे। तर 12 पैकी 7-8 ठिकाणी एका व्यक्तीचं नाव कुणबी म्हणून लिहिलं असेल तर त्या 7-8 ऑफिसमध्ये माझी नोंद कुणबी म्हणून सापडेल। आणि मग प्रत्येक ऑफिसमधून सांगतात की बा आम्ही जसं आता नागपूरला सांगितलं की 23 लाख दस्तऐवजाची तपासणी केली। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।